मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात मोठा पुतळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज निखिल बोराडे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन म्युझियम उभारण्याची मागणी केली आहे. आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 साली पुरंदर किल्ल्यावरती झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त सांगायचं झालं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एकमेव असे जगातले एकमेव असे राजे होते, त्यांनी एकही लढाई नाही हरली. सगळ्या जेवढ्या लढाया केल्या त्या सर्व लढाया ते जिंकलेले आहेत. आणि ते असे युवराज होते की वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. म्हणजे ते विद्वान पण होते आणि शौर्य पण होतं त्यांच्यात. संभाजी महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर पराक्रमी तर ते होतेच, पण आपल्या हिंदुस्थानामध्ये जर ह्या महापुरुषाचा जन्म जर झाला नसता तर आजच्या काळात आपण जे आज हे बोलतो आहे किंवा आज जे सर्व नेते असतील, सर्व भारतातील जे राजकीय लोक आहेत, राजकीय नेते असतील, आज कोणालाही राजकारणात किंवा समाजात काम करायची संधी मिळाली नसती. ती केवळ मिळाली ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे मिळालेली आहे. कारण मोगलांचं साम्राज्य धुडकावून लावणारे हे हिंदुस्थानातले दुसरे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अखंड लढाई त्यांनी पुढं चालू ठेवली आणि केवळ 32 वर्ष त्यांना आयुष्य मिळाल्यामुळं जर त्यांचं आयुष्य अजून वाढलं असतं तर छत्रपती संभाजी महाराजांनी नक्कीच अखंड भारत हे जे स्वप्न आज आपण पाहतो आहे ते त्याच वेळेस पूर्ण झाले असते. आमच्या मोशी बोराडेवाडी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा आज भारतामध्ये सर्वात उंच पुतळा उभा राहतो आहे. त्या पुतळ्यासाठी आपल्या भोसरे विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी जो प्रयत्न केला आणि जे त्या ठिकाणी पुतळ्याला मंजुरी मिळून दिली किंवा ते काम चालू केलं त्याबद्दल मी दादांचं मोशी बोराडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. कारण संभाजी महाराजांचा इतिहास हा वर्षानुवर्ष आमच्यासारख्या तरुणांना तो प्रत्येकाला बिंबवला पाहिजे. कारण छत्रपती संभाजी महाराज हा वर्षानुवर्ष आमच्यासारख्या तरुणांना तो प्रत्येकाला बिंबवला पाहिजे. कारण छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी लढले कसे आणि हिंदू धर्मासाठी लढत असताना त्यांनी त्यावेळेस जे काही कामं केली त्याचं एक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं त्या पुतळ्याच्या त्याच ठिकाणी एक म्युझियम पण त्या ठिकाणी केलं पाहिजे की जेणेकरून भारतातून जे काही तरुण येणार आहेत किंवा जे काही लोकं येतील त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि संभाजी महाराज कसे होते हे कळलं पाहिजे. त्यासाठी एक म्युझियम त्या ठिकाणी झालं पाहिजे. भविष्यात त्यासाठी पण आम्ही दादांकडे पाठपुरावा करून त्या गोष्टीसाठी आम्ही आणि दादा नक्कीच ह्या गोष्टी करतील असा विश्वास आम्हाला आहे. आणि याच निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व हिंदुस्थानातील जनतेला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.